मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील समस्त जनतेला स्वतंत्र दिनाच्या व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कोमल सुरेशराव तायडे, सक्रिय युवा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूर्तिजापूर. सुरेशराव गणपतराव तायडे, तालुका अध्यक्ष सकल चर्मकार महासंघ मूर्तिजापूर. हातात बेड्या आणि पोलीस बंदोबस्तात वडिलांवर अंत्यसंस्कार. खून प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीच्या वडिलांचा रात्री मृत्यू झाला. ही बाब पोलिसांना माहीत होताच वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या सोपस्कारासाठी आरोपी मुलाच्या हातात बेड्या घालून पोलीस बंदोबस्तात घरी आणण्यात आले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान सदर आरोपी मुलाच्या हातात बेड्या व पोलीस बंदोबस्तात वडिलांवर अंत्यसंस्कार करावे लागले. हा प्रसंग एखाद्या चित्रपटाला साजेसा असला तरी तो कुण्या चित्रपटातील नसून भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बेला या गावात हा प्रसंग बुधवारला बघायला मिळाला. 4 ऑगस्टला सतीश उर्फ पोयटा भिवा बागडे या गुंड प्रवृत्तीच्या युवकाचा बेला येथील एका रहिवाशी सदनिका परिसरात खून करण्यात आला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह लगतच्या तलावात फेकण्यात आला होता. ही घटना उघडकीस आल्यावर भंडारा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून सुरेश काटगाये, निखिल उर्फ भंटी, धनपाल कुथे, पराग कडव, रोहन गाढवे, गुलशन गुप्ता, शिवदास सेलोकार या 6 जणांना अटक केली असून 19 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान निखिल कुथे यांच्या वडिलाचा मानसिक धक्का बसला. बुधवारच्या मध्यरात्री त्यांना अर्धांगवायूचा झटका बसला, यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ही बाब कुटुंबियांनी भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांना सांगितली. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना सांगून आरोपीला त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी बेला या गावी नेण्याचे सोपस्कार पार पाडले. बुधवारला दुपारी मृतकावर अंत्यसंस्कार होणार असल्याने चोख पोलीस बंदोबस्तात निखिलला घरी नेण्यात आले. घरात वडिलांचा मृतदेह तर भावाच्या हातात बेड्या बघून बहिणीचे हुंदके थांबता थांबेना. मुलाला बघून आईनेही हंबरडा फोडला. तिथे उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले. हातात बेड्या व पोलिसांच्या बंदोबस्तात आरोपी निखिलने वडिलांना खांदा दिला. बेला येथील स्मशानभूमीत निखिलने वडिलांवर अंत्यसंस्कार केले. जन्मदात्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला तर भाऊ खुनाच्या आरोपात पोलीस कोठडीत आहे. रक्षाबंधनाच्या 1 दिवसापूर्वी कुथे कुटुंबियांवर हा बिकट प्रसंग ओढवला. वडिलांचे छत्र हरवले तर ज्या लाडक्या भावाच्या हातावर राखी बांधायची तो पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे रक्षाबंधनाला भाऊ घरी राहणार नसल्याने बहिणीच्या डोळ्यातील अश्रूंनी वाट मोकळी केली होती. प्रशांत देसाई, महावॉईस, भंडारा.